नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुम्हा सगळ्यांचं आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मी वैभव सावळे तुमचं या आजच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला कार्यक्रम याच्यावरती बेस आहे की पोलीस भरती करणाऱ्या मुलांच्या मनामध्ये मेडिकल संदर्भात खूप शंका असते किंवा कसं होतं नक्की काय होतं कोणत्या गोष्टी असाव्या लागतात याच्या मनात असंख्य असे प्रश्न असतात. तेच आपण आता जे मुंबई पोलीस भरतीमध्ये काय झाले सिलेक्ट झाले आहेत ज्यांनी मेडिकल दिलेलं आहे अशा मुलांकडून आपण काय करणार आहोत जाणून घेणार आहोत. काय नक्की असतं मेडिकल त्या संदर्भात आपण काय करणार जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत मीना डोळे, याही मुंबई पोलीस चालक पदासाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यांचंसुद्धा मेडिकल क्लिअर झालेले आहेत. त्याशिवाय आपले दुसऱ्या आपल्यासोबत आहेत पवन माळकर, यांचंसुद्धा मुंबई पोलीस चालक पदासाठी निवड झालेली आहे. त्यांचंही मेडिकल क्लिअर झाले. आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की मेडिकल कसं असतं काय असतं त्या संदर्भात. तर मीना, तुझ्याकडून आपण जाणून घ्यायला आवडेल की नक्की मेडिकलला तू ज्या वेळेला गेलीस त्यावेळेला तू म्हणजे कशी फेस केलीस किंवा कोणकोणत्या गोष्टी तिथे घेण्यात आल्या. आम्हाला तिथे बोलवलं होतं 8 वाजता, तरी सुरू करायला त्यांनी 9 वाजवले. 9 गेल्यानंतर आम्हाला लेडीज डॉक्टर होत्या, त्यांनी फर्स्ट BP चेक केला. त्यांची काही लिमिट होती त्यानुसार BP चेक केला. काही महिलांसाठी प्रश्न असतात ते विचारले. नंतर फुल बॉडी चेकअप केला, जसं की हात पायाचे तळवे चेक केले. नंतर गुडघे एकमेकांना टच होतात का, चालायला लावलं. आणि अजून अंगावर म्हणजे शरीरा कोणती जन्मखून आहे का तो क्वेश्चन विचारला, त्या पद्धतीने नोट डाऊन केलं. आणि त्यानंतर डोळ्यांचं केलं, रात आंधळेपणा, कलर ब्राइंडनेस आणि व्हिज्युअलायझेशनचं ते केलं. नॉर्मल तिन्ही प्रकारे टेस्ट झाल्या. आता पवन, तुमचा अनुभव काय कसा होता मेडिकलचा? आम्हालाही 8 वाजताच बोलवलं होतं आणि आम्ही अगोदर टायमाच्या अगोदर हजर झालो. पण आम्हालाही 9 वाजताच गेटमध्ये एंटर केल्यावरती त्यांनी प्रोसेस सुरू केली. 9 वाजता प्रोसेस सुरू झाली, फॉर्म वगैरे दिले. फॉर्म वगैरे भरून आमच्यावरती स्वतःची पर्सनल जी डिटेल होती ती भरून घेतली आणि नंतर मग मेडिकलला पुढे घेऊन गेले. तर तिकडे आमचं सर्व बॉडी चेकअप झालं. जन्मखून कुठे आहे का, अंगावरती कुठे तुमची जन्मापासून तीळ आहे का, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी आयडेंटिफाय केल्या. नंतर मग बॉडी चेकअपमध्ये आमचं पूर्ण जसं तळवे, गुडघा, नॉकनी होतो का, डोळे, रात आंधळेपणा, नंबर प्लेट ओळखता येते का, म्हणजे जसं कलर ब्लाइंडनेस म्हणतो आपण त्याला, कलर ब्लाइंडनेस, कलर ओळखता येतो का, दूरदृष्टीता म्हणजे दूरचं दिसतं का, ह्या गोष्टी आमच्याकडनं हे चेक करून घेतल्या. ही पोलीस ड्रायव्हरची आपली मेडिकल होती, पोलीस ड्रायव्हरची मेडिकल होती. म्हणजे तसेही मुलांच्या मनामध्ये जे काही संभ्रम असतात खूप साऱ्या गोष्टी असतात त्या संदर्भात काय तसंच मुलांनी घाबरून जायचं काय कारण नाही आहे कळलं या मेडिकलच्या संदर्भात. डोळ्यांवरती थोडे जरा ते त्यांचं जास्त चेकअप होतं डोळ्यांवरती असं त्यांचं, म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही केलं का त्यांनी चेक म्हणजे तसं काही? हां, स्टार्टिंगला BP त्यांनी चेक केला. नंतर महिलांना लग्न झालं आहे का, नंतर कुठे शरीर ऑपरेशन आहे का, हातापायाचे कुठे म्हणजे हार्ट मोडलं आहे का असं विचारलं क्वेश्चन. नॉर्मल त्यांनी आम्हाला चालून दाखवायला लावलं. गुडघे टच होतात का, हेच ज्या नॉर्मल गोष्टी आहेत ज्या आपण त्याच गोष्टी त्यांनी विचारल्या. आणि शिवाय ऑपरेशन्स आहेत, ऑपरेशन्स आता लेडीजला हा प्रश्न विचारला जातो की काही लग्न झालेल्या महिला असतात त्यांचं मग कधीकधी ज्या वेळेला प्रेग्नन्सीच्या वेळेला सिझर होतं किंवा इतर ऑपरेशन होतं त्या होतात. ऑपरेशन ही तसं चालू शकतं पण साधारणपणे 1 वर्षाचा कालावधी तो लोटला गेला पाहिजे. ठीक आहे, आता मुलांच्या मनात जे काही शंका कुशंका असतात त्याबद्दल काय सांगू शकतो की कसं असतं होतं काय होतं? उगाच मुलं त्याचा गवगवा करून ठेवतात त्या संदर्भात. जसं आम्हाला पण भीती होतीच की मेडिकलला काय होईल काय नाही, पण आपण जर एवढं करू शकतो इथपर्यंत तर याचा अर्थ आपण फिटच आहे. त्याबद्दल कोणाला शंका यायलाच नको मनात की मला हे होईल ते होईल. नाहीतर काय होतं, आपण मनात शंका ठेवली म्हणजे BP पण हाय होतो आणि मग त्यामुळे ते प्रॉब्लेम येतात. तसं काय एवढे विशेष नाही आहे, हे नॉर्मलच असतं. ठीक आहे, मीना तू काय सांगशील? जशी माझी मेडिकलची डेट आली होती तेव्हा जसं सगळ्यांना टेन्शन असतं की काही असेल, त्या टेन्शनमध्ये मी पण होती. इथे तिथे विचारपूस कर, हे ते, कोणी काही सांगितलं कोणी काही सांगितलं, कोणी सांत्वना पण दिली म्हणजे चांगल्या गोष्टी पण सांगितल्या, कोणी काही सांगितलं, कोणी बोलत होतं ब्लड चेकअप होतं, कोणी हिमोग्लोबिनचं चेकअप करतं, असं खूप सांगण्यात आलं. आणि मला हे टेन्शन होतं आपण ग्राउंड करतो त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन लेवल खालीवर होते त्यानुसार असं भीती होती. पण असं काही नाही झालं, जसं आर्मीचा चेकअप होतं तसं एवढं काही विशेष न म्हणजे
एवढं घाबरण्यासारखं कारण नव्हतं. तिथे नॉर्मल चेकअप झाला आणि आपण रिटर्न फिजिकल देऊन इथेपर्यंत आलो आहे. मेंटली फिजिकली स्ट्रॉंग आहोत त्यामुळे होऊन जातं. च्या मनात असलेल्या भीती काढून टाका. मेन फोकस तुम्हाला कसला असला पाहिजे? रिटर्न गाडी मैदानी. या दोन टप्पे जर तुम्ही पार केलात मेडिकल तुमचं 100% क्लिअर होतात आणि तुम्ही यशस्वी नक्की होणार. ज्या महत्त्वाचे दोन टप्पे आहेत ते तुम्ही प्रॉपर फोकस नाही करा, तुम्ही पोलीस महाराष्ट्र पोलीस झालात म्हणून समजा. आणि त्यासाठी आमच्या मिशन महाराष्ट्र पोलीसच्या तुमच्यापाठी लाख लाख शुभेच्छा आहेत. ठीक आहे, तुमची इंटरव्ह्यू देण्यासाठी आमच्या या चॅनलवरती नक्की या. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट फॉलो करावी लागेल, ते म्हणजे महत्त्वाचं आहे ती गोष्ट म्हणजे ती म्हणजे चॅनल सबस्क्राईब करणे. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची जी घंटा आहे तीही दाबा कळ, तर तुम्ही आपल्या या चॅनलवरती येऊ शकता. तुम्ही पोलीसच्या वर्दीत आलात तर आम्हाला नक्की आनंद होईल, तुमची इंटरव्ह्यू घ्यायला आपल्याला नक्की आवडेल. आणि आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलाबद्दल मीना पवन, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं आमच्या मिशन महाराष्ट्र पोलीसकडून धन्यवाद आणि पुढील वाटचासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.